नमस्कार, कोमल्स रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाची एक नवीन रेसिपी। बरेच जण साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना साबुदाणा खिचडी खावीशी वाटत नाही, तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा, त्यांना नक्कीच आवडेल। तुम्ही इथे बघू शकता की इथे साबुदाणा सँडविचला वरून छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि लेअर मस्त अशी क्रिस्पी आहे आणि आतून पूर्णपणे साबुदाणा शिजलेला आहे। चला आणि मस्त असं साबुदाणा सँडविच इथे तयार आहे। चला तर बघूयात हे सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य। त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 1/2 किलो उकडून घेतलेले बटाटे, 1/2 किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। त्यासाठी मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 1/2 वाटी, चवीनुसार मीठ आणि बारीक वाटलेली हिरवी मिरची घेतलेली आहे। प्रथम मी इथे बटाटे स्मॅश करून घेणार आहे। स्मॅश केलेले बटाट्याच्या फोडी जेव्हा आपण सँडविच खाताना मध्ये लागतात तर त्याला छान असं टेस्ट लागते, त्यामुळे मी इथे बटाटा स्मॅश करून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे भिजवलेला साबुदाणा, नंतर घातलेला आहे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचे कूट, चवीनुसार मीठ आणि बारीक वाटलेली हिरवी मिरची। इथे तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून याचा असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता मी कशाप्रकारे याचा गोळा बनवून घेणार आहे। आपल्याला यामध्ये हा बटाटा स्मॅश करत त्याचा घट्टसा गोळा बनवून घ्यायचा आहे। अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि इथे माझं सर्व गोळा बनवून तयार आहे। आता मी इथे घेतलेला आहे सँडविच मेकर, त्याला छान असं क्रिस्प येण्यासाठी आपण थोडंसं तेलाची लेअर लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे सँडविच त्यामध्ये बनवणार आहोत त्याची वरची लेअर अशी मस्त गोल्डन ब्राऊन होईल आणि त्याला छान असा छानशी अशी क्रिस्पी येईल। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं करून मिश्रण यामध्ये प्रेस करत हे सँडविच मेकरमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून वरची साईडही छान गोल्डन ब्राऊन होईल आणि क्रिस्पी होईल। अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि त्यानंतर माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा, दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत। आता इथे आपलेलं सँडविच तयार आहे, ते मी आता एकदम मंदाच्यावरतीच भाजून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता की गॅसची फ्लेम एकदम मंद आहे, जर तुम्ही फास्ट गॅसवरती ठेवलं तर ते सँडविच बाहेरून करपण्याची शक्यता असते आणि आतमध्ये साबुदाणा कच्चाच राहतो, त्यामुळे आपल्याला एकदम मंदाच्यावरती त्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, हवं तर तुम्ही मध्ये चेक करू शकता की वरची लेअर छान अशी क्रिस्पी झालेली आहे की नाही किंवा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे की नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की मी चेक केलेलं आहे, अजून हे सँडविच पूर्णपणे भाजलेलं नाही आहे। आता मी याला अजून थोडा वेळ असंच भाजून घेणार आहे। आणि आता तुम्ही इथे बघू शकता की 5 मिनिटानंतर हे सँडविच छान असं दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि वरती लेअरही क्रिस्पी झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ही रेसिपी किंवा हे सँडविच सर्व्ह करताना तुम्ही हे दह्यासोबतही सर्व्ह करू शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतही सर्व्ह करू शकता। इथे मस्त असं आपलं साबुदाणा सँडविच तयार आहे आणि आता मी त्याला कट करूनही दाखवणार आहे की पूर्ण साबुदाणा आतपर्यंत शिजतो की नाही ते। इथे बघू शकता की वरून छान असं क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये साबुदाणाही पूर्ण शिजलेला आहे। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका छानसा रेसिपीसोबत। थँक्यू।